नमस्कार मित्रांनो मी सुनील आपलं सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मास्टर या स्टडी चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जे आरोग्य विभागात महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्याची आपण एक सिरीज सुरू केलेली आहे त्यावरचे काही पार्ट्स झालेले आहेत ते आपण बघितले नसेल तर त्याला विजिट द्याल आणि हे जे प्रश्न आहेत हे दोन हजार सतरा ते एकवीसमध्ये ज्या परीक्षा झाल्या आहेत त्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये विचारलेली प्रश्न आहेत जी अत्यंत महत्त्वाची आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए आहे एकोणीसशे पंचेचाळ बी एकोणीसशे अठ्ठेचाळ सी एकोणीसशे पन्नास आणि डी आहे एकोणीसशे छप्पन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली होती नेक्स्ट कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ऑप्शन ए स्वादिपिंड ऑप्शन बी लैंगिक ग्रंथी ऑप्शन सी पियुषिका आणि ऑप्शन डी आहे थायमस तर कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ते आहे ऑप्शन सी पियुषिका नेक्स्ट बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते ऑप्शन ए आहे नारळ पाणी ऑप्शन बी शार संजीवनी ऑप्शन सी कोलेस्ट्रम आणि ऑप्शन डी आहे ग्लुकोज तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कोलेस्ट्रम बाळाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रम यालाच पहिले लसीकरण असे म्हटलं जातं नेक्स्ट भारतात डॅश डॅश या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे ऑप्शन है। ए हैदराबाद ऑप्शन बी कोलकत्ता ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी आहे दिल्ली तर राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए हैदराबाद हैदराबाद येथे आहे है। नेक्स्ट बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट कोणत्या महिन्यात होते डॅश डॅश महिन्यात होते म्हणजे बाळ जन्मल्यानंतर त्याचे वजन जे आहेत ते दुप्पट कोणत्या महिन्यात होते ऑप्शन ए आहे तीन महिन्यात ऑप्शन बी सहा महिन्यात ऑप्शन सी नऊ महिन्यात ऑप्शन डी बारा महिन्यात तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी सहा महिन्यात सहा महिन्यात वजनाचे दुप्पट होत असते वजन बाळाचे वजन हे दुप्पट होत असते नेक्स्ट खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो ऑप्शन ए आहे पोलिओ ऑप्शन बी मलेरिया ऑप्शन सी डेंगू आणि ऑप्शन डी आहे कोविड नाईन्टीन हा रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मास्क आपण कशामुळे लावतो तर शोषण मार्गाने आजार पसरू नये म्हणून मग तो आजार कुठला असेल कोविड नाईन्टीन ऑप्शन डी कोविड नाईन्टीन नेक्स्ट मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते ऑप्शन ए आहे प्रातकिन ऑप्शन बी सल्फोनायमाइड ऑप्शन सी पॅरासिटामॉल आणि ऑप्शन डी आहे सिरपलेक्सिन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए प्रातमाकिन नेक्स्ट जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला ऑप्शन ए आहे चीन बी जपान सी भारत आणि डी आहे अमेरिका तर कोणत्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला तर ऑप्शन सी भारत भारतानेच कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला आहे नेक्स्ट आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात ऑप्शन ए ग्राम बाल विकास केंद्र ऑप्शन बी बाल उपचार केंद्र ऑप्शन सी प्राथमिक शाळा की ऑप्शन डी अंगणवाडी केंद्र तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी बाल उपचार केंद्र नेक्स्ट जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो ऑप्शन ए आहे रातांदळेपणा ऑप्शन बी कावीळ ऑप्शन सी दंतक्षय आणि ऑप्शन डी आहे रक्तक्षय तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी दंतक्षय जीवनसत्व ड न मिळाल्यास दंतक्षय होतो नेक्स्ट गोवरची लस शरीराच्या कोणत्या भागात देतात ऑप्शन ए डाव्या दंडात स्नायूत ऑप्शन बी डाव्या दंडात त्वचेखाली ऑप्शन सी उजव्या दंडात स्नायूत की ऑप्शन डी उजव्या दंडात त्वचेखाली तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी उजव्या दंडात त्वचेखाली गोवरची लस देतात नेक्स्ट राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्यसेविका आणि डॅश डॅश यांचे संयुक्त नावे म्हणजे ते बँकेतील खाते जे आहेत ते आरोग्यसेविका आणि कोण यांचे संयुक्त बँक खातं असतं तर तो कोण आहे ऑप्शन ए सरपंच ऑप्शन बी ग्रामसेवक ऑप्शन सी अंगणवाडी सेविका की ऑप्शन डी आरोग्यसेवक तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए सरपंच सरपंच आणि आरोग्यसेविका यांचे संयुक्त नावे बँक खातं असतं कशासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठी ठीक आहे नेक्स्ट बघूया जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए आहे वीस जून ऑप्शन बी एकवीस जून ऑप्शन सी एकवीस मार्च की ऑप्शन डी पाच सप्टेंबर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकवीस जून एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए बारा मे ऑप्शन बी अठरा मे ऑप्शन सी पाच सप्टेंबर की ऑप्शन डी वीस जून तर आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन ए बारा मे बारा मेला आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस साजरा केला जातो नेक्स्ट एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ऑप्शन ए जननी सुरक्षा योजना ऑप्शन बी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ऑप्शन सी नवसंजीवनी कार्यक्रम ऑप्शन डी आय राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम तर एक जून दोन हजार अकरापासून कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम नेक्स्ट आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो ऑप्शन ए एक जानेवारी ते सात जानेवारी ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी ऑप्शन सी आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट आणि ऑप्शन डी आहे पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय सनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट तर मित्रांनो आपण आज इथंच थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेशनमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू